रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट प्रणित पीएल ग्रुपच्या वतीनं सलग 75वा दिवस अर्थात रविवारी धम्मभूषण कार्यालय व धम्मभूषण मदत केंद्र स्वारबाबा नगर सातपूर नाशिक जिल्हा इथूनच दररोज ठरल्याप्रमाणे जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेविका रिपाई गटनेत्या दीक्षा दीपक नानाजी लोंढे तसेच दानशूर दीपक नानाजी लोंढे यांच्या स्वखर्चाने सौजन्याने महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार व सुरक्षा युनियन यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी 175 व्यक्तींना स्नेहभोजन 75 व्यक्तींना अन्नधान्य 175 व्यक्तींना भाजीपाला तसेच ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध अपंग व लहान मुलामुलींना पार्लेजी बिस्किट बॉक्स देण्यात आले तसेच तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आर्सेनिक अल्बम 30 हे प्रतिकार शक्ती वाढवणारे औषध 75 कुटुंबांना देण्यात आले. महत्वाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध शासकीय कर्मचारी कामगार तसेच गरजवंत वंचित व्यक्तींना 75 मास्क 7 हँड ग्लोव्ह जोड 1 फेस शिल्ड मास्क व 7 लेडीज किट वाटप केले तसेच संपूर्ण प्रभागात जंतुनाशक धूर फवारणी देखील करण्यात आली. त्यावेळी नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी अधिक माहिती दिली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन सोशल ग्रुप प्रणित पीएल व महाराष्ट्र जनता माथाडी यांच्या वतीने गेल्या 75 दिवस पूर्ण होत आहे. मदत कार्य आमचे कर्तव्य पूर्ती आहे. आमची सेवा ही सातत्याने आम्ही चालूच ठेवली आहे. 1 2 3 4 वेळेस 75 दिवस माझ्या आजूबाजूला उभे राहिलेले हे शिलेदार किल्लेदार सकाळपासून उठून संध्याकाळी लॉकडाऊनचा जो कालावधी तोपर्यंत तयारी करतात. माझा परिवार आहे, माझं कुटुंब आहे, गरजूवंत लोक आहे, वंचित लोक आहे, पीडित लोक आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही आव्हान केलं होतं. माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन माझे सैनिक चारीबाजून उभे कॉलेजचे विद्यार्थी काम करणार. सोशल ग्रुप काय हे सर्व आम्हाला देतील. त्या पद्धतीनं 4 ते 5 दुकानदारांचे लाखो करोड रुपयाची आमची त्यांनी क्रिएट ठेवली. त्यांचा मला सत्कार पाहिजे. मतदाराचं अजिबात नाही. पंचवटी असेल, नाशिक रोड असेल, शिडको असेल, पंचवटी असेल, ढवळ कॅम्प असेल, महानगरपालिका क्षेत्राच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्यांना ज्यांना गरज वाटली त्यांना आम्ही विनंती केली होती की आमच्यापर्यंत पोहोचू नका, आम्ही तुमच्यापर्यंत आणि जे शक्य असेल ते आम्ही त्यांच्यापर्यंत दिलं. माझी सुनबाई नगरसेवक आहे की भूषण लोंढे किंवा नाना लोंढे त्यांची म्हणून आहे. सर्व लोकांची ताकद हे फाउंडेशन हे माझ्या बरोबर माझ्या पक्षाबरोबर माझ्या ग्रुप बरोबर मजबूत उभा आहे. त्यांनी स्वतःच्या शरीरपकृतीची काळजी केली नाही. वेळप्रसंगी स्वतःजवळ मास्क नव्हते, रुमाल बांधून का होईना ते घराघरात पोहोचले. आणि मी आताही विनंती जरी 75 दिवस पूर्ण झाले लोकांना वाटलं आता थांबणार आहे, अजिबात आम्ही थांबणार नाही. माझ्या पक्षाच्या पात्रतेनं काहीला असं वाटलं की आम्हाला केंद्राची मदत आली, काहीला वाटलं शासनाची मदत आली, आम्ही खिशातून घालून काही सहारे देणारे आम्हाला लोक आहेत. माझ्या की त्यांनी आम्हाला भाजीपाला पाठवला, काही मोसंब्याच्या 50 बॉक्स पाठवले, काही खरबूज पाठवले, काही टरीवर पाठवलं, बघत आले आपण का. तर आम्ही हेच बघितलं नाही परप्रांतीय लोक जे आमच्याकडे 169 लोक होते त्यांना सुद्धा आणणार आहे. आम्ही देणार आहे. उदय जनतेला आव्हान आहे की तुम्ही माझं कुटुंब आहात, तुम्ही माझ्या कुटुंबाचे प्रमुख आहात, मी तुमचा सदस्य असं सांगून तुमची स्वतःची काळजी घ्या. आम्ही तुमची काळजी घ्यायला सक्षम आहोत. मला तुमची गरज आहे, तुमची मला गरज आहे. आपण हे परिवार आहे. माझ्या 75 दिवसाच्या कालावधीमध्ये काही लोक भावनेच्या भावात राहिले असतील, ज्यांच्यापर्यंत मदत पोहोचली नसेल मी त्यांना विनंती करतो आमच्यापर्यंत पोहोचू नका, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. माझ्या कोणत्याही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रणित रिपब्लिकन सोशल ग्रुपच्या पदाधिकारी कार्यकर्त्या पीएल ग्रुपच्या पदाधिकारी कार्यकर्त्याला आपण संपर्क साधा, मदत आपल्यापर्यंत पोहोचू. पण काय जी इच्छा होती राजकारण करायचं कुशांत करा, याचं आम्हाला राजकारण करायचं नाही. आमच्यावर खोटा गुन्हा जरी दाखल झाला तरी माझी जनता मी उपाशी मरणार नाही, त्यांना अन्न वाचून मी उपाशी राहू देणार नाही. आमच्या माझ्या भरण गाडी सुद्धा गाण ठेवायची वेळ आली, आमच्या कुटुंबाचे अजून दागिने गाण ठेवायची वेळ तारण ठेवायची वेळ आली तरी आम्ही मागे पुढे पडणार नाही. दुसऱ्या बाजूला शासकीय यंत्रणा महानगरपालिका असेल की सिव्हिल हॉस्पिटल असेल जर त्यांनी चांगली ट्रीटमेंट केली नसेल तर लोक यंत्रणा वाढत गेली असेल. असं पोलीस यंत्रणा असेल, शासकीय यंत्रणा असेल यांचं मनापासून अभिनंदन करतो. आम्ही आपल्या सोबत आहोत. आम्हाला तुमच्या पुरस्काराची अपेक्षा नाही, तुमच्या शाबासकीची अपेक्षा नाही. पण जे गरजवंत आहे आमच्यापर्यंत पोहोचा, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. आणि मी छायाचित्रकार पत्रकारांचं अभिनंदन करीन की निस्वार्थीपणे आमच्या ह्या
जनतेपर्यंत बातम्या पोहोचवल्या. या प्रसंगी नारायण गायकवाड, गौतम जाधव, शांताराम बागुल, संतोष कटारे, दिनेश जाधव, आकाश भालेराव, परशुराम साठे, सूर्यकांत हाके, सुनील साखरे, रंजन कदम, समाधान आल्लाट, गणेश गायकवाड, राहुल खाडे, मनाली जाधव, ज्योती आहिरे, ज्योती मोरे, अजय सिंग, समाधान जगताप, सुनील आहिरे, बाळासाहेब सोसे, नानाजी जाधव, बबन भुजबळ, दिलीप झालटे, उत्तम नाना सोनवणे, वाल्मिक नाना रणशूर, पुंडलिक साळवे, संतोष मनोहर, आबाजी शिंदे, तुषार गवळी, गौतम सोनवणे, महेंद्र अण्णा ठाकरे, रविमामा पालवे, योगेश वस्ताद लोंढे, संदीप कटारे, प्रमोद आडणे, अशोक भिसे, रोशन गायकवाड, नानाजी वीर, शशांक सोनवणे, संतोष पवार, पॅन्थर लोखंडे, हिम्मत जगताप, गणेश बत्तीसे, रितेश शाहिरे, युवराज इस्ते, ऋषभ नेटावटे, किशोर लोंढे, अभिषेक आवाड, चैतन्य गायकवाड, सूरज दारोळे, राज सोनकांबळे, रोशन पंडित, ऋषी नेटावटे, स्वप्नील गायकवाड, गुड्डू ठाकूर, मयूर इस्ते, विकी काश्रीद, रोहिदास जगताप, भावेश केदारे, विकास वानखेडे, चेतन सोनवणे, अनिकेत कटारे, स्वप्नील नेटावटे, विकी लोंढे, मॉन्टी मोरे, राहुल गायकवाड, वैभव मोरे, गणेश वाघ, अमोल पवार, भूषण गवळी, पंकज नगोडे, आकाश आडणे, ऋतिक साळवे, मोना बागुल, सचिन सोनवणे, रोहित मस्के, सुनील पवार, अमोल गायकवाड, सोमनाथ लोंढे, मंगेश तुपलोंढे, देवाजी शेजवळ, स्वप्नील थोरात, विजय जगताप, विकी आहेरे, मनोज निर्भवणे, सौरभ जगताप, कृष्ण यादव, स्वप्नील आव्हाड, पवन सोळसे, अमोलवीर, विकी सोनकांबळे, वरुण गायकवाड, सौरव जगताप, दर्शन पवार, ओंकार जाधव, निलेश सोपे, महेंद्र सोनवणे, राहुल बोरेचा, पंकज गरुड, सनी सोनवणे, मंगेश वाघमारे, अमर काळे, प्रशांत जाधव, शरद काळे, बबलूशेठ शेजवळ, मनोज आहिरे, संदीप गांगोडे, विकी निकम, अनिल जाधव, अंबादास शिंदे, बजरंग म्हस्के, शाहरुख खान, चंद्रकांत जाधव, सुभाष पिल्ले, प्रशांत बोडके, बबलू हिरे, ऋतुराज हिरे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कायदा सुव्यवस्था, संचारबंदी, शासकीय नियमांचे अटी शर्तींचं पालन करून सुरक्षित अंतर ठेवूनच वाटप करण्यात आले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.